कोणा कोणा काय बोलला बाप्पा? बाप्पाने इथे पोरींकडे बघायचं ना. पण यो पोरींकडे बघतो काय? पोरांकडे बघतो. अरे गरिबांचे रखवाले डीजे शेरी. निघतोला थोडा आहे मग अर्णाला जायला. आम्हाला यज्ञेशने फोन केला होता की त्याला ड्रम पाहिजे, तर आता निघेल. आता बोलीनाक्यावर निघालंच आहे. आमची पालखी गेली तर खारडी वगैरे फिरून नंतर 12-12:30 वाजेपर्यंत ती जाईल राम मंदिरला. तर आता पहिला आम्ही जातो अर्णाला, यज्ञेशला भेटतो, मग आपण परत कंटिन्यू जाऊया. मी आता गाडीवर ब्लॉग चालू नाही ठेवणार, कारण की मग परत ब्लॉग खूप मोठा होईल, मग शूटला जास्त भेटणार नाही. म्हणून आम्ही डायरेक्ट जाऊया आणि मग तिकडे भेटूया. फुल ऑन गर्दी आहे इकडे, पब्लिक बघा तुम्ही. इथे काही नाही, पालखी मिलनला जाम पब्लिक असेल. इथे हर एक गल्लीमध्ये डीजे, हर एक गल्लीमध्ये. तर आता यज्ञेश येतो, यज्ञेशला भेटू आणि मग जाऊ. इथे लोक संगीत म्हणतात या एरियामध्ये. इथेच यज्ञेशचा ग्रुप आहे बघू. हाय का इकडे बघा. हाय हाय यज्ञेश दिसला, आपला भाऊ आहे यज्ञेश. काय भाई कसं आहे? कसं आहे? एकदम मस्त. बाकी काय बोलतो? एकदम कडक भाई. या वर्षी पण फुल धुडकूस घालणार आहे. या वर्षी गेल्या वर्षी सारखा फुल मजा. बाकी तिकडे होता ना तुम्ही मगाशी? हा तिकडे थांबलेलो. नाही ते याच्या जवळ ऑर्डर होती ना तुम्हाला पण कधी बँजोची? अजून होते. आता तिकडे कोणतरी वाजव होतो, मला वाटलं तू आहेस. नाही नाही अजून होते. येताना रोडला दिसले रे बँजो वाले. तू होता काय बोललो? बाकी ठीक आहे, मस्त मजेत. बघ सेट आहे, सेट तर आहे पण बघ तुम्हाला लागेल तसं. बाकी त्यांची टीम आहे. बाकी आमचे दुसरे ट्रम्पेट मास्टर आलेले आहेत. हॅलो, बोल लागला का? बरं आहे ना? कसं आहेस? एकदम मजेत. बाकी चाललंय मजेत आहे ना? आता रात्री पूर्ण सकाळपर्यंत. आता पब्लिक स्टार्ट होईल इकडे यायची. मीत वगैरे पण येतील, आपण त्यांच्यासोबत जाऊ. त्यांची वाजवायची सुरुवात होणार आहे. आपल्या भावाचा सेटअप लागलाय. हे ते आपले भाऊ आहेत. आपला भाऊ तुकडेला अज्जू डीजे, अज्जू इन द मिक्स डीजे अज्जू. आणि जयेश जय, जयेश भाई ज्या सगळे घाई जातील बघा. सेटअप लागलाय, सेटअप लागला त्यांचा बघू शकता. आणि आपला मीत ब्लॉगर, ब्लॉगर मीत. तर आता पालखी येणार आहे, इथे पालखी मिलन होणार आहे इकडे.
आणि इकडे शूट केला आम्ही रेडी आहेत. आपला सेटअप आहे भावाचा आणि आपला अज्जू भाई आणि ते आता पालखी मिलनसाठी पब्लिकची रश. तुम्ही आता बघा कोण नाही आहे. थोड्याच शिवल्यानंतर तिकडे बघा कॅमेराचं सेट लागलं आहे. थोड्याच शिवल्यानंतर पूर्ण इकडे पॅक होऊन जाणार पालखी मिलनसाठी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग बघत राहा. कोणा कोणा काय बोलला बाप्पा? पोरींकडे बघतो काय? पोरांकडे बघतो आमच्या कॅशवाला काय कामाचं नाही. काय सामान कोणाचं आहे? अय भैया आमचा यूपी वाला भैया. रिक्षा मध्ये काय करतं काय माहिती. ओ नाकुआ जय मल्लार चे नाकुआ जय मल्लार स्पोर्ट्स. अरे भरत कैसा वाटत. अरे गरिबांचे रखवाले डीजे शेरी. आज डीजे शेरी यांचे चरण लागलेले आहेत अर्नालामध्ये. बघा कसे डॉन सारखे घालेले आहेत. चुका सूर्या बिर टाकल्यात खिशात मागच्या. ते काने मी काय काय छुपा के रखा आहे. काय म्हणतो आणि आमचा कॅशियर मास्टर तुम्ही बघू शकता. ह्याला बघितला असेल तुम्ही. एकदम शांत पोरं बघत असतो.
गाइस बेंचो कवी हॅलो लक्षात का तुम्ही बेंचो कवी आपल्या सोबत आहे तोही ब्लॉग शूट करणार आहे इकडे आता मध्ये गाईस तुम्ही बघू शकता वातावरण सकाळ झालेलं आहे आणि टाईम घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो टाईम काय झाले खूप लेट झालाच तिकडे बँडवर वगैरे नाचत होते तर बँडचे सर शूट करत होता आणि बँडचे कवी पण आला होता इथे आणि खूप दमलो आहे जेवण जेवलो पण नाही तसंच गेलेलो आपल्या पालखी आपली मुलींची पालखी अटेंड करून नंतर अर्नाळ्याला गेलो आता एवढं जमलं आहे ना की चालायचे पण ताकद नाही तर अंगात आता जातो घरी आणि कपडे वगैरे चेंज करून झोपतो डायरेक्ट आणि जे जे आज भेटलेले आपल्या ब्लॉगमध्ये आहेत सगळेजणं तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका तर तुम्ही थांबा मी आता घरी जाऊन ब्लॉग प्रॉपर एंड करतो
तुम्हाला टायमिंग दाखवतो एकदम किती वाजले ते, तर तुम्ही चालू ठेवा, मी गाडी चालवतो घरी जातो आणि नंतर मग व्लॉग एंड करतो. तर गाईज जस्ट घरी पोचलो आहे, तुम्ही बघू शकता टाईम काय झाले ते. बघा 5:58 म्हणजे अप्रॉक्सिमेट 6 वाजले जस्ट घरी पोचलो आहे. हा जातो आराम करतो, खूप दमलोय, खूप म्हणजे खूप चालून चालून पाय गल्लेत निघते असे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर बाय बाय, माझी आता गुड नाईट, तुमची मॉर्निंग.